इंडियन रॅन्स, आम्ही इंडियन आज तुमच्या मुखार तुमच्या माध्यमातल्या गोयकारा मुखार एक ज्वलंत विषय घेऊन येयले आसा. आणि आयचो विषय जावन आसा शिक्षण आणि बेरोजगारी, एज्युकेशन अँड अनएम्प्लॉयमेंट. आयच्या या पत्रकार परिषदेक म्हज्या बरोबर आसात आम आदमी पक्षाचे मणयारे आदरणीय प्राध्यापक रामाराव वाघ, त्याचबरोबर शिवसेनाचे अध्यक्ष बाब जितेश कामत, पंतप्रधान मोदी जेका पुराय देशभर जाणा की त्याचे सरकार जे असा ते जुमला सरकार. या जुमला सरकारान या देशातल्या तरणाट्यांक उतर दिल्ले की आम्ही दर वर्षा 2 कोटी जॉब रोजगार तयार करतले तरणाट्या खातीर आणि सगळ्यांना सक्षम करतले. यमला पगला सरकार गोयचे, या गोयच्या सरकारान वेळोवेळार वेगवेगळे आकडे दिले, केन्ना 50,000, केन्ना 30,000, केन्ना विरोधक विचारता म्हणून 10,000, तर केन्ना 3,000, असे त्यांचे आकडे बदलत गेले. त्यांच्यानी 2012 ह्या वर्षा गोयच्या तरणाट्यांक आश्वासन दिले की जे शिक्षित बेरोजगार तरणाटे असतले त्यांना आम्ही बेरोजगार भत्तो दितले 3,500 ते 4,500. तो बेरोजगार भत्तो अजून मेरेन तरी कोणाकूच मेळो ना. आता या देशांत पुराय देशांत जर आम्ही विचार केलो जर ह्या खिणात जवळजवळ 30,00,000 नोकऱ्यो वेकंट पोस्ट आज या देशांत विंगड विंगड आस्थापनांनी आसात, पण ते लोकांक रोजगार दिनात. गोयचो जर आम्ही उल्लेख केलो जर गोयचे जे लेबर आणि एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंट असा त्या डिपार्टमेंटात जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2023 ह्या दरम्यानचा जर आकडो आम्ही पळयलो जाल्यार 1,38,049 आमच्या तरणाट्यांनी हांगा आपणाच्या नावाची नोंदणी केल्या की आपणाक रोजगार मेळचो. तितून 12वी जाल्ले 46,302 भुरगे जे ग्रेज्युएट झाल्या ते 33,486 भुरगे, आणि जे पोस्ट ग्रेज्युएट गंभीर बाब जावन असा पोस्ट ग्रेज्युएट जे MA MSc MCOM पोस्ट ग्रेज्युएट युनिव्हर्सिटी शिकून ज्या तरणाट्यांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजीन ज्यांच्यानी नोंद केल्या त्यांचा आकडो जावन असा 11,575. एक गोयन भूत तयार केले IPP, आणि IPP च्या नावावर लूट चलली, लूट जमिनीची. सांगले की गोयकारांक रोजगार मेळटलो, गोयन इंडस्ट्री येतल्यो, आमचे भुरगे आत्मनिर्भर जातले, आमच्या तरणाट्यांक जॉब मेळटलो. ह्या सरकारान 12.91 लाख स्क्वेअर मीटर हो जागो IPP च्या प्रोजेक्टा खातीर दिलो, आणि फक्त 726.43 करोडात हो जागो आमची जमीन गोयकारांची जमीन ही त्यांच्यानी दिली. आणि तो त्यांच्यानी एक प्रपोज इन्व्हेस्टमेंट जे तकलेन असता ते असले 4,637 कोटी, आणि फक्त 1,037 जॉब आमच्या तरणाट्यांक या सगळ्या प्रकल्पांच्या फक्त फावो झाले, पण प्रपोज जॉब जे असले जे सांगलेले गोयकारांक तो आकडो असलो 17,525. म्हणजे हो डिफरन्स पळयात इतलो असा
17,000 खळ आणि 1,000 खळ जॉब तिथं आपण त्याच्या नावावर आम्ही आमची जमीन दिली. हे आयटीबीचे भूत तयार केले. कोणतरी हॉस्पिटलात असलो, हॉस्पिटलात असताना सुद्धा त्याची साईन घेऊन मिटिंग झाली, ती मिटिंग पास झाली, हे सुद्धा प्रकार झालो. तुम्ही सगळ्यांनी पळेला. 85 प्रोजेक्ट घेऊपाचे असले, तिथूनचे फक्त 14 येले. 100 सुद्धा गोयकारांक तिथून नोकऱ्यो मेळना, जे हे प्रोजेक्ट चालीक लायले तिथून. आणि जेव्हा आकडो आम्ही मागता, जेव्हा असेंब्लीन प्रश्न जाता, त्यांना त्यांच्याकडे डेटा असना, ते उत्तर देतात की आमच्याकडे ह्याच्याबद्दल डेटा ना. डेटा ना कित्याक? कित्याक गोयकारांक त्यांच्यानी जॉबच देऊ ना, किती सांगतले डेटा ना, आमचे काम सोपले. आता आमच्या तरणाट्यांक जॉब दिता म्हणून त्यांच्यानी एक मेगा जॉब फेअर तयार केलो. आणि याच्यावर जवळजवळ 4 कोटी त्यांच्यानी खर्च केलो. 4 कोटी रुपया फक्त आयोजन करपाक. 4 कोटी म्हणजे व्हड आकडो. पण हे जेव्हा त्यांच्यानी आयोजन केले, त्यावेळार आमच्या गोयच्या तरणाट्यांनी जे बेकार असतात, ज्यांका आस असत आसातली की ह्याचे व्हडले ॲडवर्टीजमेंट रेडिओचेर, टीव्हीचेर, रस्त्याचेर, वंटीचेर, पेपरांचेर, टीव्हीचेर सगळेकडे यांच्यानी ॲडवर्टीजमेंट दिलो, व्हडला आवाज झालो. आणि त्या वेळार 22,000 तरणाट्यांनी अप्लाय केले. पण जॉब कितके मिळाले? फक्त 500. फक्त 500 तरणाट्यांक जॉब मिळे, ते बी परमनंट ना, कॉन्ट्रॅक्ट बेसीस. आयचो स्टेटस किती असा आज कोणाक खबर? कायच कोणाक खबर ना. पण या सरकारात जे एक विजन असपाक जाय, आमच्या गोयचो फुडार तरणाटो, त्या तरणाट्या बद्दल जे दूरदृष्टी असपाक जाय, जे विजन असपाक जाय, ते विजन ना. ह्यांचे विजन फक्त एक मिशन, मिशन टोटल कमिशन. जे देशात नीती आयोग असा, आणि नीती आयोग ज्याचे मुखेली या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्यानी एका रिपोर्टात सांगला की गोय हे बेरोजगारी फर्स्ट नंबराचेर असा म्हणून पंतप्रधानांनी डिक्लेअर केलं. त्याचबरोबर CMIE म्हटल्यार सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी, ह्यांच्यानी जे जाहीर केलं जानेवारी 2023 या वर्षात हो अनएम्प्लॉयमेंट रेट 11.6%, एप्रिल 2023 अनएम्प्लॉयमेंट 15.5%, आणि ऑगस्ट 2023 अनएम्प्लॉयमेंट रेट ही 13.7%. जर आम्ही देशाची तुलना केली जाल्यार 3 पटीन गोय मुखार अनएम्प्लॉयमेंट. देशाची जी एवरेज असा ती 3.17% असा, आणि गोयची ही 11.6, 15.5 आणि 2023 ऑगस्टात 13.7. गोयात ज्या लोकांक ज्या तरणाट्यांक जॉब मिळतात ते आम्ही जाणा, ते जॉब परमनंट ना. टिचरांचो जर आम्ही विचार केलो जाल्यार टिचरांक जॉब आयज कसे मेळटा? लेक्चर बेसीस, कॉन्ट्रॅक्ट बेसीस, पार्ट टायम, म्हणजे तांकां भविश्याची कांयच विश्वास ना, कांय आधार ना, कांय फुडार ना. आमी गोंयांत सोसायटी अंडर काम करपी आमच्या तरणाट्यांक पळयल्यात, कितली वर्सां सोसायटी अंडर काम करता, तांकां शाश्वती ना, तांकां सर्वीस प्रोटेक्शन ना. म्हातारे जाले, आतां रिटायर जावपाक पावले तरी तांकां पर्मनंट करपाचे नाव कोण घेना. गव्हर्मेंट आस्थापनांनी खूप वेकन्सी असतात, जायत्यो हजारांनी वेकन्सी असतात गोयात, पण पर्मनंट वेकन्सी घेणार, टेम्पररी भरून उडयता. आणि जे रिटायर झाल्या आपणांक जाय त्यांना एक्सटेन्शन दिता. सो यांच्याकडे विजन ना बाबा, प्लॅनिंग करपाक जाय कशे रितीन आमच्या तरणाट्यांक जॉब मेळटले, कशे रितीन इंडस्ट्री येतल्यो, त्या इंडस्ट्रीनी कसे जॉब मेळटले, हे कांयच प्लॅनिंग ना. फक्त हे जे काम जे असा
प्रोजेक्टाच्या नावावर फक्त कमिशन खावपाक तरणाटो हो देशाचो फुडार, तरणाटो हो गोयचो फुडार. त्यांना जॉब मिळपाक जाय, जॉब सेक्युरिटी मिळपाक जाय, त्यांचा भरावो चलपाक जाय, हो विचार हे सरकारान चलवूक जाय. त्याकाच लागून सरकार घडटा. तुमचे मॅनिफेस्टो दर वर्षा येतात. 2012 पळयत असा, 2012 आम्ही गोयचे मॅनिफेस्टो पळले, 2014 आम्ही मोदीचो मॅनिफेस्टो पळयलो, त्याच्यानंतर 2019 आम्ही परत मोदीचो मॅनिफेस्टो पळयलो. आज परतून एकदा तीच आश्वासन आणि नाव दिता मोदीची गॅरंटी, पण सांगिना की खंयचो मोदी. ह्यो गॅरंटी आम्ही खूप पळयल्यो फाटी. 2 कोटी दर वर्षा जॉब दिवपी तुझी गॅरंटी खंय पावली? या विषया संदर्भात जर आम्ही उलयले जाल्यार दर वर्षा 2 पटी आम्ही जॉब दितले ही तुझी गॅरंटी खंय पावली? आज गोयात येऊन परत एकदा आणि एक कसले तरी जुमला हांगा आज आमकां आयकूंक येतले. पण हे जुमला खऱ्या अर्थान लोकांक तेणी केन्नाच दिले ना काय. आता आमचे जे भुरगे स्कुलान शिकता, कॉलेजींनी शिकता, हायर सेकेंडरीन शिकता, तेंकां स्कॉलरशीप मेळटा. पण ती स्कॉलरशीप वेळार मेळना, वर्साची वर्सां थंय पडत आसा, कोणाक स्कॉलरशीप मेळना. हे आमची एड्युकेशन जी बेज आसा तेंकां येवजण करता, पण तेंकां पैशे वेळार मेळना. एड्युकेशनल लोन आसा, पण ते लोन वेळा वेळार पास जायना, आनी पास जाल्यार तेंकां वेळार पैशे मेळना. अशी आमची ह्या गोंयच्या सरकाराची हालत आसा. सो तरणाट्यांक आमचे एक उलो, और खास करून जे तरणाटे ग्रॅज्युएट आसा, पोस्ट ग्रॅज्युएट आसा, जेंचे कडेन डिग्री आसा, जेंचे कडेन काम करपाची क्षमता आसा, पण काम करपाची संद ह्या गव्हर्नमेंटान दिवंक ना, ह्या तरणाट्यांक आयज उलो करता. आम्ही आव्हान करता की यांच्या जुमला एश्युरन्सात बळी पडो नाका, यांच्या फटींगपणान बळी पडो नाका. विचार करा, विचार करा यांच्यानी कितें सांगलेले, विचार करा यांच्यानी कितें आश्वासन दिल्ले. विचार करा आणि विचारपूर्वक तुमचो अधिकार, तुमचो राईट 7 तारखेर तुम्ही दाखवून दिया. तुमचे एक मत तितून शक्ती असा, एक मतान व देश बदलवू शकता. सो तरणाट्यांक हांव आव्हान करता की विचार करा, तुमकां कितें सांगले आनी तुमकां कितें मेळ्ळें. काँग्रेस पार्टीन आज तरणाट्या खातीर, हे जे बेरोजगार तरणाटे आसा त्यांच्या खातीर उलो मारला की आम्ही जे 30 लाख वेकन्सी आसा ते आमचे सरकार झाल्या उपरांत तुरंत हे 30 लाख जॉब आम्ही भरतले. ही आमची गॅरंटी आसा, जिका वॉरंटी आसा, हे आमचे उतर आसा. आणि हे फक्त काँग्रेस पार्टीचे उतर ना, ते काँग्रेस पार्टी बरोबर इतर ज्यो पार्टी आसा त्यांना वांगडा घेऊन हे थारायले असा. भुरगे जे लोन काढतात आपल्याच्या शिक्षणा खातीर, काँग्रेस पार्टीन सांगला की त्यांचे लोन जे असा ते आम्ही माफ करतले. भुरग्या खातीर 12वी पर्यंत जे शिक्षण असा ते मोफत असतले पुराय देशात. हे तरणाटो जेव्हा खंयची डिग्री पास जातलो त्याका जॉबची गॅरंटी असतली, आणि पहिल्या वर्षा त्याका 1 लाख ही गॅरंटी असतली. आणि ही गॅरंटी फाव जावपाक इच्छुक जे आमचे तरणाटे असा त्यांना हांव या माचे वयल्यान आव्हान करता की तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्या उपरांत, डिग्री मेळ्या उपरांत, आमचे सरकार येल्या उपरांत हे आम्ही साडीक लायतले. आणि हे हितून जर तुम्ही इंटरेस्टेड असा, तुमकां दिसता की तुमकांय तुरंत जॉब मेळचो जाल्यार नंबर असा तो डायल करपाक जाय, 9911041424. हांव परत सांगता, 9911041424. हे आमच्या तरणाट्या खातीर आमची आश्वासन असा, आणि या आश्वासन पुराय जातले. हितून आमकां मात्तूय दुबाव ना. परतून एकदा
या गोयच्या तरणाट्यांक उलो मारता की विचार करात की तुमकां कितें मेळ्ळां, कितें मेळपाक जाय आसलें, तुमचो अधिकार कितें, आनी त्याच बरोबर तुमी ते विचार करून येता ते 7 तारखेर तुमी योग्य निर्णय घेतले अशी आस्त बाळगिता. नमस्कार तुमकां. पयले सुवातेर हांव शिक्षणाचेर उलयतलो आनी मागीर जितेश बाब उलोवन मागीर टायम मेळ जाल्यार परत एम्प्लॉयमेंटाचे आनी थोडे नॅशनल लेवल हे आसा ते उलोवपाक पळोवया. शिक्षण हे सगळ्यांत महत्वाचे अशे एक माध्यम आमी समजतात आनी आज जर आमी पळयत म्हणजे मोदी सरकाराची 10 वर्सां जेन्ना कंप्लीट जाली त्या वेळार तांणी जो माहोल उबो केल्लो आनी शिक्षणाच्या मळार कांय जावना, शिक्षण सारखें ना अशें करून तांणी थोड्यो क्लेम्स केल्ल्यो. त्यो क्लेम्स पयलीं हांव सांगता आनी मागीर त्या क्लेम्साचे तांणी कितें केलें आनी ताजेर कशें फुडें ताजी सगळी वाट लागल्या शिक्षणाची ताजेर हांव उलोवपाक सोदतां पयलीं. आनी तें रिलेटेड टू एम्प्लॉयमेंट. तांणी तेन्ना म्हणलें की एज्युकेशन हें मोस्ट पावरफूल टूल फॉर लिबरेशन आनी हें सगळें. दुसरें म्हणलें की सगळ्यांक शिक्षण मेळपाक जाय, ना चलो जावं चली जावं एससी एसटी ओबीसी सगळ्या लोकांक मेळपाक जाय, डिसएडवांटेज. तिसरे तांणी म्हणलेले की वील हॅव अ हायस्ट प्रायोरिटी टुवर्ड्स क्वॉलिटी, उच्च दर्जाचे शिक्षण दिवपाक. आणि ताका लागून आम्ही जे जे टिचरांचे वेकन्सी असतल्यो आता आयकर असतले कितल्योश्योच वेकन्सी करतो आम्ही, सगळे टिचर्स रिक्रुटमेंट करतले. चौथे आशिले शिक्षणाचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकीच्या गोष्टी वाढोवपाक लागून पब्लीक स्पेंडींग आम्ही वाढयतले, एटलिस्ट 6% ऑफ जीडीपी वाढयतले हे ताणी उतर दिले. आणि त्याचबरोबर असे उतर दिले की प्रायव्हेट सोर्सातल्यानी आमकां चढ इन्व्हेस्टमेंट मेळटली शिक्षणात. त्याचबरोबर दुसरे म्हणल्यार स्पेशल फोकस वॉज गिवन ऑन गर्ल्स, बेटी बचाव बेटी पढाव हे सगळे जे अभियान सांगून तेणी डिजिटल डिवायड वा बाकीचे तांकां टूल्स आनी तांकां चड एम्पावरमेंट करतले अशें सांगले. आता हे सगळे 10 वर्सां जेन्ना जाली आनी आता तो नवीन नवीन जेन्ना ते गॅरंटी दिता ह्या पयलीच्या ह्या सगळ्या क्लेम्साचे कितें जालां हे आमी पळोवं. एक्सेस टू स्कूल एज्युकेशन तेणी सगळ्यांक स्कूल एज्युकेशन दिता. आता जर आमी 10 वर्सांचो हिशोब करीत फक्त 2018-19 ते 2021-22 हे एक रिपोर्टा वयल्यान आयला, युनेस्कोचे रिपोर्ट आसा आनी चडशे सगळे रिपोर्ट जे आसा ते युनेस्को सीएमआय दीज आर इंटरनॅशनल बॉडीज तांचेर आनी संदेह घेवपाचो येतो. 2018-19 आमच्या भारतांत 1,51,000 सुमार प्रायमरी स्कूल्स आशिल्ले. आज जेन्ना 2021-22 आयले तेन्ना ही स्कुलां 14,90,000 सुमार जाल्या, म्हणजे 60-61,000 स्कुलां बंद पडल्या. गोंयांनी खूब स्कुलां बंद पडल्या प्रायमरी स्कूल घेतात. आनी हातून पळोवपाक गेल्यार एक जाला म्हणजे स्कुलां बंद पडल्या ताका तुमी म्हणलेले की भुरगीं बी कमी तशें कांय ना, एनरोलमेंट वाडत आशिल्ले पूण प्रायवेट स्कुलां त्याच वेळार वाडली आणि 61,000 सुमार जी स्कुलां बंद पडल्या तातूंतली 99% ही स्कुलां गव्हर्मेंट स्कुलांत बंद पडली. आणि त्याच मजगती 50,000 सुमार प्रायव्हेट स्कुलां नवी तयार झाली आणि ऍक्च्युली ओव्हरऑल पळयल्या 85,000 सुमार गव्हर्मेंट स्कुलां बंद पडल्या आणि 48,000 ऍड झाल्या म्हणून ती आमकां दिसता नंबर 60,000. पूण चिंतेची बाब म्हणल्यार 84,000 म्हणजे 1,00,000 वयर पावलं असलेलं आता हे सध्या नंबर गव्हर्मेंट प्रायमरी स्कुलां जी गांवांनी असतात वेगवेगळ्या ती बंद पडप म्हणल्यार भुरग्यांक शिक्षणाक आज एक एक्सेस ना आणि हे मोदी सरकाराची उपलब्धी. आता प्रायव्हेट स्कुलां जर तुम्ही पळयत आनी ती चडशी प्रायव्हेट स्कुलां आसा ती शहरांनी वा बऱ्या बऱ्या वाठारांनी असतात. एक 2.88 आशिल्ली ती आज 3.35 लॅक झाल्या आणि इतकी स्कुलां ही वाढत चालल्यात. आणि इन्फ्रास्ट्रक्चरान जर पळयत जाल्यार आमकांय खूप जाणांक अशें दिसता की प्रायव्हेट स्कुलांनी बरें इन्फ्रास्ट्रक्चर आसता. थोडो अपवाद आसा एक दिल्ली सरकाराची आम आदमी सरकाराची जी स्कुलां आसा वा बाकी कडे आतां नवीन नवीन स्कुलां आसात ती गव्हर्मेंटाची इन्फ्रास्ट्रक्चर बरो आसता. पूण चडशे आमच्या गव्हर्मेंट स्कुलांनी पयले 13-14% स्कुलांनी ह्या विजेची सोय नाशिल्ली, पावर ना. 25% स्कुलांनी
टॉयलेट्स ना म्हणजे इवन फॉर डिझर्टेड सेक्शनाक कांयच फेसिलिटी ना अशी ही स्कुलां चलताली. 23% स्कुलांनी ग्राउंडूच ना आणि ही सरकारी स्कुलां अशी चलतात आणि ताका लागून ही बंद पडली. त्याचबरोबर वेकन्सी आता आम्ही म्हटले 30 लाखात किती गव्हर्नमेंट स्कुलांनीच ओव्हरऑल 10 लाख वेकन्सी असा. टोटल 62,000 टीचर जाय आमका प्रायमरी लेवलाचे तितूतले 10 लाख वेकंट असतात आणि हे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट लेवलचे. म्हणजे इतके वेकन्सी दोरून आम्ही शिक्षण कसे बरे दिसले हो प्रश्न आमच्या सरकारक विचारपास. त्याचबरोबर ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो भुरगे कितले येतात कितले एड जातात प्रत्येक वर्षा आज जनरल ग्रॉस एनरोलमेंट लेवल म्हणजे स्कुलातल्यान हायर स्कुलां वचपी वयल्या पांवड्यार वचपी आज तो 60% सकयल पावला. आणि चिंतेची बाब म्हणल्यार एससी चो एनरोलमेंट रेशो हो 61.49% आणि एसटीचो असा तो 52%. आणि म्हणजेच इतके भुरगे हे वयले स्कुला पावना. कितल्योश्यो स्कॉलरशिपी बंद केल्यो गव्हर्नमेंटान. प्री मॅट्रिक स्कॉलरशीप जी आसली हो 1 to 8 standard ती बंद झाली फक्त 9th आणि 10th तरी दोन. मेरिट कम मीन स्कॉलरशीप जी आशिली जी हायर एज्युकेशनात लावून जाय आशिली अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट ती 243 कोटी आशिली काँग्रेस गव्हर्नमेंट आशिली. आज तिचो व्हॅल्यू 33.80 crore झाला. म्हणजे इतको 243 कोटी इतके त्याचे आउटले त्यांचं कमी झाला. मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप फॉर मायनॉरिटीज फॉर हायर एमफील आणि पीएचडी शिक्षणाक लागून जी आशिली ती या सरकारान बंद केली. सेंट्रल युनिव्हर्सिटी जो असा 45 सेंट्रल युनिव्हर्सिटीतले 33% टीचर वेकन्सी भरुना. म्हणजे स्कुलांत तुम्ही पहिले कितलेशे 10 लाख सुमार वेकन्सी हांगा 33% म्हणजे 6180 टीचर आज थंय भरलेले ना 1800 सुमार जाग्यातले. तातूंत आणि पळोवपाक गेल्यार एससी पोस्ट 2284 पोस्ट आशिले एससीचे सेंट्रल गव्हर्नमेंट फक्त 908 असा. 1142 जागे आशिले फक्त 544 असा. 3000 फॉर एसटी आणि ओबीसीचे 3451 जागेतले फक्त 1505 म्हणजे ऑलमोस्ट 50% जागे पहिले 50% भेटत. आयआयटी 40% जागे भेटत असतात. आयआयएम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट 31% जागे भेटत. बजेटरी अलोकेशन ज्यांना त्यांनी म्हटलं की पहिली क्लेम केली आम्ही बजेट दिले 6% करतले. प्रत्यक्षात स्कूल एज्युकेशन आणि लिटरसी अवेअरनेसाक पहिली 3.16 आशिले 10 वर्षात आज ते 1.031 हेजेर पावला बजेट अलोकेशन. हायर एज्युकेशनाक 1.6% आशिले पहिली आज ते 1% हेजेर पावला. म्हणजे कितलो कमी बजेट त्या स्कूल एका मेळटो पळय. आता तातून सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे सगळे बाकीचे कमी झाला पण वाढलं किती तर सरकारचा हस्तक्षेप आणि भारतीय जनता पक्षाचा आणि संघ परिवाराचा हस्तक्षेप. सेफ्रोनायझेशन ऑफ एज्युकेशन झाला आणि त्याचे कितलेशेच एक्झाम्पल तुम्ही पहिले असतले कितलेशे धडे एनसीआरटी आपल्या टेक्स्ट बुकात काढून उडल्या. गांधीजीचे असोसिएशन वा बाकीच्यो असले ज्यो घटना असतात वा गुजरात रायट्स हाजे वयल्या हे काढून उडल्या. त्याचबरोबर सोशल इश्यूज कास्ट रिलेटेड जे किती किती असतात ते सगळे धडे रॅशनलायझेशन ऑफ सिलेबस याचे नाव तुम्ही एनसीईआरटीच्या वेबसाईटचे पळोवपाक शकता. ते रॅशनलायझेशन करपाक त्यांना हेच टॉपिक मेळ्ळे. सायन्सातले तर इव्होल्युशन जे आशिले तो डार्विन्स थिअरी असले टॉपिक त्यांनी काढून उडल्यात. आणि सायंटिफिक टेम्पर म्हणजे खंय उरतले इस्टेतले कितलेशेच धडे काढून उडल्या. आणि हे सेफ्रोनायझेशनाची चिंतेची बाब असा आणि ताजेर म्हाका दिसता ही फुडली पिळगी जी तयार जातली तांकां ह्यो सगळ्यो गोष्टी एक तरेचो तांकां एक ब्रेन वॉशिंग करतात. तुम्ही आता आधीच म्हाका कालूच पेपरार आयला की युपीन एक फार्मसी कॉलेज एक्झामिनेशनाक भुरग्यांनी पेपराचेर आन्सर बुकाचेर आपल्याल्या देवाचे नाव बरयले आणि ते देवाचे नाव बरयलं म्हणून तो 50% ताका मार्क मेळ्ळे. जेव्हा दुसऱ्यान कंप्लेन केली त्यांना रिव्हॅल्युएशन जातून त्यांना 0 mark पडले. अशी ही परिस्थिती म्हणजे ह्या सगळे हेतून ऍडमिनिस्ट्रेशन आणि टीचर्सूय म्हाका दिसता थोडे सामील असा आणि ही खूप चिंतेची बाब असा.
नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंडर आम्ही म्हणाले की खूप किती बरे जातले असे जातले, पण प्रायव्हेटायझेशन वाढीक लागला. जसे तुम्ही पहिले प्रायव्हेटायझेशन वाढल्या आणि मर्जर ऑफ स्कूल म्हणजे आधी स्कूल ज्यांना बंद करतात त्यांना थोडी थोडी स्कूल त्यांनी अमेरिकेमेशन केल्या. गोव्यानही तो प्रयत्न चालू असा. 4,000 स्कूल ऑलरेडी मर्ज झाल्या आणि ह्याला लागून महाराष्ट्रा सारख्या राज्यात, ओडिशा सारख्या राज्यात खूप इम्पॅक्ट झाला. कि ती स्कूल पैस पैस असा. महाराष्ट्रात 2,00,000 भुरगे प्रायमरी एजवले भुरगे आज एफेक्ट झाले, त्यांना स्कुलात बसपाक मिळणार. अशो ज्यो गोष्टी असतात. पोस्ट मॅट्रिक बजेट जे आशिल्ले ते 0.03% वयल्यान 0.024% पावयला. सो आता जर आम्ही फक्त एक म्हणजे टू लिंक इट विथ एम्प्लॉयमेंट, हांव एक प्रोफेशनल एज्युकेशनाकडे वयता. मेडिकल कॉलेज ऑर मेडिकल एज्युकेशन आज कितले सीट असतात ते आम्ही पळोवया आणि कितले भुरगे अप्लाय जातात. आज नीट यूजी परीक्षेत सुमार 20,00,000 भुरगे बसतात पण सीटा असतात 1,50,000. तितुतली 50% सीटा ही प्रायव्हेट मेडिकल कॉलेजांनी असतात आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची फी वाढत चालल्या. म्हणजे थोडी थोडी कडे तर ती कोटीचेर पावल्या पर इयर आणि थोडी थोडी कडे 20,00,000 मिनिमम अशी फी असा. आणि पोस्ट ग्रॅज्युएट सीट तर फक्त 70,000 सुमार असा आज भारतात म्हणजे मेडिकलची. आणि ही वाढवण्याची गरज असा पुणे सरकारान हजेर कायच पावल घेऊ ना. सो दुसरे म्हटलं ते क्वालिटी ना, टीचरही ना. सो हो जो इश्यू असा. दुसरे जर आम्ही पळोवपाक गेले इंजिनिअरिंग एज्युकेशन, इंजिनिअरिंग कॉलेज एज्युकेशनान तर ह्याच्याकूय भयावह परिस्थिती असा. आज एक 2017 14,00,000 सुमार सीट्स आशिली म्हणजे डिमांड आशिल्लो. आज इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या कमी झाल्या. भारतात बरे बरे इंजिनियर जाय पण सरप्रायझिंगली ही जी मधी कॉलेज वाढली आणि त्या कॉलेजची क्वालिटी देवली आणि आज आज सीट असा एक सुमार 12,00,000 तातुतली 50% सीट वेकंट असतात. आणि हे सगळे रॉंग पॉलिसीक लागून जातात. सो एक तर फीज आर व्हेरी हाय, गव्हर्नमेंट आपली सीटा वाढयना जर फी कमी असता, घडये टीचरही असतात पण आज प्रायव्हेट कॉलेजांनी फी वाढलेली असतात पण टीचर नसतात. आणि आय आय टीची सुद्धा फी वाढलेली असा. म्हणजे आता थोडे थोडे आय आय टी जर 20,00,000 फी पावल्या. क्वालिटी तर लो असा, सबस्टँडर्ड फॅकल्टी असा, फॅकल्टी मेळना. आणि आय आय टीनी जसे आम्ही म्हटले की 4,500 सुमार फॅकल्टीचे वेकन्सीज असतात. इन्फ्रास्ट्रक्चर सारखे ना. एक ए आय सी टीन एक सर्वे केलो तमिळनाडू, त्यातून पहिल्या 80% असे कॉलेजींनी हे ना सारखे फॅसिलिटी ना. सो त्यांनी ती बंद करपाक रेकमेंड केले. आता तरी जर आम्ही आता इंजिनिअरिंग कॉलेज म्हटले, आय आय टी म्हटली वा मेडिकल म्हटले ही हायर लेवल येतात. एक एंट्री लेवल जॉबाक लागून जेव्हा आम्ही आय टी आय जेव्हा प्रश्न उभारतात, गोव्यातही कितलेशेच आय टी आय असतात. ओव्हरऑल आय टी आय सुमार 15,000 आर टी आय आय टी आय गोव्यात भारतभर असतात आणि त्यातून 25,00,000 सीटा असतात. पण आता जर पळय जाल्यार 50% हांगाय सीट्स वेकंट आणि जॉबाचे गॅरंटी ना. कित्याक थंय एज्युकेशन हे सारखे मेळना. सो ताका लागून म्हाका दिसता हे जे सगळे तरेचे जे शिक्षण असा सगळी कडेन आज सरकारान कांयच करूं ना. 10 वर्सान हे एकदम म्हणजे दुर्लक्ष केले असा. शिक्षण हे सगळ्यात महत्वाचे आणि ताजेर परत फोकस आमच्या ह्या नवीन येता त्या इंडिया गठबंधनाच्या सरकारान हाडटले. तुम्ही जर पहिले जाल्यार सध्या जॉबाच्या मार्केटात म्हणजे हेच हांव चड उलयन ताजेर आता, पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जॉब्स जे आम्ही सदांच म्हणताले भारतात एक आय टी सुपर पॉवर आहे म्हणून. पण आज आय टी हांवूय आय टी क्षेत्रातलो मनीस, आय टी कंपन्यो आज ज्यो टॉप 5 असतात आणि रिक्रुटमेंट अक्षरशः थांबलेली असा. इंटर्नशीप बंद केली असा. स्टार्टअप्सातले 40% एम्प्लॉईज आर लेड ऑफ. म्हणजे लहान लहान ज्यो कंपनी आशिल्ल्यो स्टार्टअप स्टार्टअप आम्ही म्हणताले स्टार्टअप इंडियाने सगळे 40% लोकांक काढून उडयले असा. सो ह्यो ज्यो गोष्टी जेव्हा आम्ही पळयतात आणि तातून जॉब कमी केल्यात, ह्यो कंपन्यो खंय तरी कॉन्ट्रॅक्ट घेतात कामां घेतात पण असा त्या कामा स्टाफां कडल्यान चड काम करून घेऊन आज अशी परिस्थिती झाल्या की भारतीय म्हणजे भारतीय वर्कफोर्स जो स्पेशली टेक्निकल वर्कफोर्स असा दॅट इज कन्सिडर्ड एज द मोस्ट बर्न आउट स्टाफ. म्हणजे इतको त्यांना ओव्हरटाईम करपाक लायतात की वर्क फॅटिंग झाला आणि बर्न आउट झाला. आणि हे खरेच देशात खूप भयावह असा. पुढे जर अशी परिस्थिती उजळली जाल्यार आय टी क्षेत्रांनी ताजो भयंकर परिणाम जातलो आणि एक बरे जे क्षेत्र आमकां मेळना काम करपाक.
ते ना जातले आणि ताका लागून म्हाका दिसता आज बेगीन बेग बरे असे प्रोफेशनल थिंकिंग हाडून ह्यो सगळ्यो पॉलिसी चेंज करपाची गरज आसा. हांव आता चड उलयना, जितेश कामत हांकां रिक्वेस्ट करता की तांणी आपले विचार. सगळ्या पंतप्रधान बंधू भगिनी मला नमस्कार. आता एज्युकेशन शिक्षण आणि अनएम्प्लॉयमेंटान कशा प्रकारे भयावह सिच्युएशन तयार झाली असा आणि भाजप सरकारान ताज्या खातीर कायच करूंक ना. कारण म्हाका दिसता एज्युकेशना बाबतीन भाजप सरकाराक दिसता की व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट जाल्ले चड बरे अशें तांकां दिसूंक लागला, म्हणून खऱ्या शिक्षणा कडेन ते लक्ष दिना. आणि ताज्या उपरांत मेन जो मुद्दो आसा जो सगळ्यांक लागता, जो भाजपाची उमेदवार पल्लवी थेपो हाणी सुद्धा म्हणिल्ले आसा की अनएम्प्लॉयमेंट खूप आसा अशें खंय सगळे जाण तिका सांगतात. सीएम स्वता खूपदा ताणें स्टेटमेंट आसा की तो म्हणटा नोकऱ्यो मागच्या पेक्षा तुम्ही नोकऱ्यो तयार जावपी जायात म्हणून असो तो स्टेटमेंट करत असता. हांवें तरी खूपदा पेपरान वाचिल्ले आसा हे स्टेटमेंट. आता करात म्हणल्या म्हणून जायना, तुम्ही नोकऱ्यो म्हणजे नोकऱ्यो तयार करपी जायात अशें फक्त तोंडान म्हणलें म्हणून जायना. सरकाराचे काम असता ते घडोवप, घडोवन हाडप, भुरग्यांक प्रोत्साहन दिवन घडोवन हाडप, भुरग्यांक विविध स्किमी काढून बेश्टे पेपरान न्ही खऱ्यो स्किमी काढून ताज्या मार्फत भुरग्यांक बिझनेसमॅन किंवा एंटरप्रिनर हे घडोवप. पूण हांगा नवी सिस्टम चालल्या गोंयान घडोवप पयस उरले, आसा ते बिझनेस कशे धांवडप हाचेर सरकार काम करूंक लागला. आणि एक्स्टॉर्शन एमएलएस करतात आणि आमच्यात बिझनेस वचूंक लागला. आयचो हो पेपर टायम्स ऑफ इंडिया सकयल हांगा स्पष्ट दिल्ले आसा, आफ्टर बीजेपी एमएलएज आर्म ट्विस्टिंग बिर्ला शिफ्ट गोवा ऑपरेशन टू महाराष्ट्र. आणि एक फेब्रुवारी 14/2024 रिपोर्ट आसा. आता हातून कितें जाला, थंयचो जो बीजेपीचो एमएलए आसा संकल्प आमोणकार हो थंय तांकां धमकायता कमिशन दिवपा खातीर, आणि जर कमिशन दिना जाल्यार तांचो जो माल आसता ताका ज्यो ज्यो लायसन्सीस जाय त्यो त्यो लायसन्सीस मेळना. आणि हे हांव म्हणिना, हे हाचेर स्पश्ट आयला हो जो रिपोर्ट आसा तातूंत सगळे म्हणिल्ले आसा की कशा तरेन बिर्ला कंपनी जी आसा तांचो माल येवपाचो आसता आणि तो ते डम करून मागीर ते ताचो ट्रान्सपोर्टेशन करता. आदित्य बिर्लाची एक कंपनी आसा जाचें नाव आसा हिंडाल्को, हिंडाल्को एल्युमिनियम म्हणून बेळगाव कंपनी आसा, थंय तो माल वता. जाल्यार हांगच्यान तांकां थंय परमिशन जाय पडटा आणि आमदार म्हणटा आपलें कितें तें हाडून तुमी दिवंक ना जाल्यार आपूण तुमकां परमिशन दिवचो ना. तो थंय धमकायता परमिशन दिवं नाका. जे ट्रान्सपोर्टर आसा ताणी कंप्लेंट केली की अशें अशें चल्लां. आणि 14/2024 जी एमपीटी ऑथॉरिटी आहा, मारमुगांव पोर्ट ट्रस्ट जी ऑथॉरिटी आसा, तांच्या नजरेक सुद्धा ही जी कंपनी आसा बिर्ला कंपनी आणि बाकीच्यो आणि खुबश्यो कंपनी आहात थंय थंय सिमेंटाचे हे आमचे अल्ट्राटेक सिमेंटाचे थंय कन्सायनमेंट येता आणि बाकीच्यो अश्यो कंपन्यो थंय आसा. ताणी 14/2024 ह्या दिसा ताणी थंय जे ऑथॉरिटी आसा तांकां स्पश्ट सांगिल्ले की आमकां अशें धमकप चल्ला, आर्म ट्विस्टिंग टॅक्टिक्स चल्ल्या आणि आमकां त्रास जाता. आणि तेन्ना त्या तेंपार ताका जवळ जवळ तुमकां आतां एक 10 दिसांचो कन्सायनमेंट तांचो फसून उरिल्लो आणि जवळ जवळ 15 कोटी रुपया तांकां थंय लॉस जाले तो कन्सायनमेंट फसिल्ल्या कारणान. सो तांणी सांगिल्ले की जर हो मुद्दो तुमी सॉल्व करिना जाल्यार आमी आमच्या ऑपरेशनां बी हालयतले म्हणून. आणि परत आता सेम रिपीट झाले, कायच लक्ष दिवना. आणि आता ते झाल्या कारणान आता ताणी आपले जे ऑपरेशन आसा ते जयगड पोर्ट म्हणून आसा, जयगड पोर्ट थंय हालयला, म्हणजे गोवा आणि महाराष्ट्राच्या मदीं भितर डीप ओशन म्हणटा भितर समुद्रान थंय तांचो तो पोर्ट आसा. आणि हे जे बिर्ला कंपनी आसा ताणी थंय हालयले. आणि हो व्हडलो लॉस हो थंयचोच एकलो बार्ज ओनर आसा
जो ट्रान्सपोर्टेशन ताका मेळिल्लें ताचें नांव सुद्दां हांगा आयलां जाल्यार ताणें भिय नासतना आपलें नांव सुद्दां घाला म्हणून अशा पद्दतीन ताणें हे सांगिल्लें आसा, रिव्हील केल्लें आसा, ओपन केल्लें आसा की कशा प्रकारे तांकां त्रास जाता. कारण ही ह्यो ज्यो अश्यो जर कंपनी वचूंक लागल्यो, कित्याक आतां नंबर हांगा आसा, फुडलो नंबर जो आसा तो अल्ट्राटेकाचो आसा. कित्याक ताणी सांगला की अशें जर चलूंक लागले जाल्यार आमकां ऑपरेशनां हालोवची पडटली. आनी ऑपरेशनां हालो म्हणजे फक्त एमपीटीक रेव्हेन्यू लॉस जाता असो न्ही, कारण ह्यो ज्यो आतां जे ते व्हरता ऑपरेशन जे आमी जयगड पोर्ट म्हणटा तो प्रायव्हेट पोर्ट आसा, तो जीएसडब्ल्यूचो प्रायव्हेट पोर्ट आसा. ओके, थंय ते व्हरता ते तांकां फायदो जाता. सो गव्हर्मेंटाचो रेव्हेन्यू हांगा बुडटा जेन्ना ऑपरेशन दुसरे कडेन हालयता. सो पयलो म्हणजे धक्को हो गव्हर्मेंटाकूच आसा, तांचो रेव्हेन्यू बुडटा, एमपीटीचो रेव्हेन्यू बुडटा. आनी लोकल जे व्हेंडर्स आसा, जसो बार्ज ओनर्स आसा, आज ताच्या खातीर ताका फटको बशिल्लो. तांचे कितलेशेच लोन आसता, गोंयच्यो मायनींग बंद जाल्ल्या कारणान तांचे कडेन वेवसाय ना म्हणून ते येवन हो तरी तांकां ऑप्शन आशिल्लो. पूण तोय ऑप्शन तांचे कडल्यान व्हरत जाल्यार ते सगळे आतां ते बेकार जातले आनी जावपाची परिस्थिती तयार जाल्ली आसा. त्या बरोबर तांचे कार्गो ट्रान्सपोर्टेशन आसता, ते सगळे कार्गो ट्रान्सपोर्टर्स जे आसता तांकां लॉस जाता. मागीर स्टिवेडर्स म्हण आसता, म्हणजे जे माल जो आसा तो शिपींग ट्रान्सपोर्ट करता, वयर अनलोड आनी अनलोड करता, तांकां लॉस, तांचे काम होता. मागीर कॉन्ट्रेक्ट वर्कर्स आसता, तांचे काम होता. आनी इनडायरेक्ट अशे भरपूर लोक आसता. इनडायरेक्ट जवळजवळ कितलेशेच एम्प्लॉयमेंट हे वचपाची शक्यता हाच्या खातीर शक्यता हे जाल्ले आसा सुरू. तर एकान आता ऑपरेशन आपली ट्रान्सफर म्हणून अशा तरेचे एक्स्टॉर्शनिस्ट गव्हर्मेंट जाल्ले आसा की एक्स्टॉर्शनां करता आनी धमकायता. जाल्यार अशा परिस्थितीन बिझनस हे करचे कशे? हो एकूच बिझनस इफेक्ट जाता असो न्ही. म्हजे कडेन असंख्य अशी उदाहरणां आसा की ह्या सरकाराच्या रॉंग पॉलिसीज आनी उदळ म्हणल्यार कमिशन सरकार जाल्ले आसा ताच्या खातीर केदे व्हडले लॉस जाता. लोक हांगा अनएम्प्लॉयड जायत आसा. जशे न्यू एंटरप्रिनर्स आमी म्हणटा मेक इन इंडिया, हे मेक इन इंडिया बी म्हणटा ते फक्त पेपरांचेर आसता, खरें ताचो कांयच उपयोग तरणाट्यांक नासता. हांवें जर पळयत की एक जर बाबडो कोण फॅक्टरी घालतलो आसत आनी आयडीसीन समज गव्हर्मेंटाचोच प्लॉट घेत जाल्यार तो गव्हर्मेंटाचो प्लॉट घेवन सुद्दा ताका कसल्याच तरेची मदत हे सरकार करना. कारण खूब वर्सां पयली काँग्रेस काळांत सुद्दा जेन्ना कोण इंडस्ट्री घालूंक सोदतालो, एक तरणाटो म्हज्या सारको फुडें सरता आनी समज एक फॅक्टरी घालता, कित्याक भाजपाचोच पयलींचो चीफ मिनिस्टर आनी आमचो डिफेन्स मिनिस्टर भारताचो बाबू मनोहर पर्रीकर हाणें सुद्दां फॅक्टरी तशीच घाल्ली की तेन्ना तांकां वीथ शेड मेळटाली, म्हणजे शेड बांदून शेडी सकट तांकां प्रॉपर्टी अवेलेबल करताले आनी तुमी तातूंत बिझनस करा, ते इझी जाताले. आतां कितें केलां? आतां तुमकां शेडी बी दिना, आतां फक्त प्लॉट दिता. नवो एक जर भुरगो फुडें सरता ताणें कशें बांदप ताचें हाचो विचार ते करना. तूं जर इडीसीन वचशी, इडीसीन ते तुका लोना दिना, ते तुका 10,000 मॉर्टगेज करून अमके हाडा आनी खंयची तुमचे आरे ताचे कडेन पयशे आसा तो तुमचे कडेन कित्याक घेतलो? जो इडीसीन येता ताका कसलीच हेल्प हे करिना, ताका सांगता तुमी मॉर्टगेज कितें तरी करा नाल्यार हांगचे भांडवल हाडा तुमी न्हंये दिया, किंवा जर सांगले की आमकां बांदपाक पयशे जाय जाल्यार ते म्हणटा प्लॉटाचे पयशे तुमी पयलीं भरा म्हणटा. आरे तो कसो भुरगो भरूंक शकता प्लॉटाचे पयशे? जेन्ना तो एक कितें घालूंक सोदता, वेवसाय सुरू करूंक सोदता, तुमी ताका मदत कसलीच करिना. अशा तरेन नवे एंटरप्रेनर तयार जावपाक, नव्यो इंडस्ट्री, नव्यो फॅक्टरी तयार जावपाक व्हेरी डिफिकल्ट इन गोवा, कशेंच शक्य जायना. कित्याक बाकीच्या राज्यांनी खुबश्यो फॅसिलिटीज गव्हर्मेंट दिता, पूण हांगा खुबशे गोंयचे सुद्दां भुरगे जाणी आपलो बिझनस वाडयलो, तांणी सुद्दां वाडयतकच बिझनस ते शिफ्ट जाल्ले आसा आनी महाराष्ट्रांत तांणी फॅक्टरी घाल्ल्यो आसा. आमी फाटी सुद्दां पळयले की वेर्णा सुद्दां खुबशे उद्योजक जे आसा तांणी सुद्दां खुबश्यो कंप्लेनी केल्ल्यो आसा की गोंयांत आमकां कसलोच सपोर्ट दिना म्हणून. थर्ड जे पीडब्ल्यूडी कॉन्ट्रेक्टर आसा, हांव व्हडल्या व्हडल्या कॉन्ट्रेक्टरांचे उलयना, पूण बारीक बारीक जे कॉन्ट्रेक्टर आसा जे बाबडे नवे कामां घेता, जे खंय तरी आपूण कामां घेतले म्हणून आसता, तांचे कडल्यान आज कमिशनान तांची अशी पिळवणूक जाल्ली आसा की खूब जाणांनी आज कॉन्ट्रेक्टां सुद्दां घेवप सोडिल्ली आसा. अशे प्रकार गोंयांत चालू आसा. म्हणजे एम्प्लॉयमेंट दिवपाचे सोडूनच दिया, वेवसाय एक वेवसायीक घडोवपाचे सोडूनच दिया. आसा ताका धांवडप चल्ला, आसा ताचो बिझनस बंद करप चल्ला, आसा ताचेर अशी गदा हाडटा की तो बिझनस करूंक शकना गोंयांत.
अशा प्रकारे नाना प्रकारच्या म्हणजे इव्हन सेल्स टॅक्साचे हांव जर उलय जाल्यार थोड्या नोटिसी आल्या कोविडा पहिलीच्यो खंयच्यो नोटिसी धाडल्यात तांकां बाबड्यांक 20,000-30,000 सुद्धा नोटिसी आल्यो आसा जे ते आज भरूंक शकना कारण 2 वर्सां कोविडान तांचे अत्यंत हाल जाल्ले आसा जाणी नवे बिजनेस बी घाल्ले तांकां एक्च्युली माफ करूंक जाय आशिल्ले पूण सरकाराक कांयच पडिल्ले ना सरकार सगळे कडल्यान होरबडोवंक सोदता पयशे आणि कोणाकूच सपोर्ट करूंक सोदिना अशी आज परिस्थिती आसा आणि खरेंच पळोवंक गेल्यार जसे बाब रामारावन सुद्धा म्हणला भयावह परिस्थिती अशी तयार झाली आसा अनएम्प्लॉयमेंट आसा ते फुडें फुडें वाढत रावतले जर हे सरकार सत्तेर उरत जाल्यार म्हणून हांव प्रत्येक भुरग्या कडेन मागता कित्याक थोडे भुरगे अशे आसा की तांकां दिसता भायल्यान लोक येतात म्हणून आमचे जॉब होता म्हणून तांकां सुद्धा हांव सांगूंक सोदता की हांगा कॉम्पिटिशन सुद्धा करपाक मार्ग ना आम्ही जर म्हणटा आणि भायल्यान येऊन हांगा जॉब होता भायले सुद्धा खूप जाण हांगा आयले आता रिटर्न गेल्ले आसा अशी परिस्थिती आज निर्माण झाली आसा म्हणून हांव सगळ्यांचे भुरगे आसा ते तरणाटे आसा जांकां जॉब ना जांकां वेवसाय करपाची इच्छा आसा आणि तांकां बिझनेस करूंक मेळना हांव प्रत्येकाक तुमच्या प्रेसाच्या माध्यमातल्यान सांगूंक सोदता की ह्या फावटी जर तुम्ही तुमच्या पायार उभे रावतले आणि तुम्ही सक्षम जातले जाल्यार हे भारतीय जनता पक्षाचे फुटींग गव्हर्नमेंट हे घरा वचूंक जाय हे जुमलेबाज गव्हर्नमेंट हे फुटींगातले फुटींग गव्हर्नमेंट हे अनएम्प्लॉयमेंट तयार करपी गव्हर्नमेंट हे घरा वचूंक जाय आणि आज को इन्सिडंट हांव सांगूंक सोदता हांगा पळय हांगा सकयलची एक्सटोर्शनाची बातमी आयल्या आर्म ट्विस्टींग थंयच वयर हांगा बरयला दीस इज मोदीज गॅरंटी म्हणून को इन्सिडंट हांगा बरयला दीस इज मोदीज गॅरंटी म्हणजे मोदीची ही गॅरंटी की कोण जर हांगा बिझनेस करूंक सोदता जाल्यार ताजे वयल्यान आमी एक्सटोर्शन करून पयशे लुबाडटले ही मोदीची गॅरंटी की जे जे हांगा वेवसायीक व्हडले आसात ताच्या खातीर स्थानीक लोकांक कितें कितें काम धंदो मेळटा तो बंद करपाची ही मोदीची गॅरंटी ही मोदीची गॅरंटी की व्हडल्यो व्हडल्यो बिर्ला आनी खंयच्यो कंपनी ज्यो हांगा आसा एमपीटीन ज्यो काम करता तांकां सगळ्यांक धांवडोवन एमपीटी बंद करपाची ही मोदीची गॅरंटी आसा म्हणून हांव सांगूंक सोदतां की असली गॅरंटी गोंयकारांक नाका आणि आमकां आज गरज आसा की इंडिया आघाडीची आसा ते जे प्रॉमिसीस दिता तांची जी वॉरंटी आसा ताजेर तुमकां विश्वास दवरपाची गरज आसा आणि इंडिया आघाडी बरोबर रावपाची गरज आसा ना जाल्यार असली मोदीची गॅरंटी गोंयकारांक मेळपाची शक्यता आसा थँक्यू प्रश्न आसा तुम्ही 30 लाख प्रॉमिस केला म्हणजे 30 लाख सगळे गव्हर्नमेंट जॉब 30 लाख गव्हर्नमेंट जॉब वेकंट आहात सो आम्ही सांगला पहिली जे आम्ही काम करतले सरकार आमचे झाल्या उपरांत पहिली जे इंडी अलायन्साचे सरकार झाल्या उपरांत पहिले काम जातले ह्यो वेकन्सी आसा ज्यो तरणाट्यांक जॉब दिसल्यो ते 30 लाख वेकन्सी आम्ही फील करतो ऑल ओव्हर सेंट्रला 10 लाख सुमार आसा वेकन्सी स्टेटी जो ऑलमोस्ट 60 आसा तशें पळोवपाक मना बाब लास्ट डिसेंबरान अशें म्हणजे सोसायटी सीएमआ वचन मेळ्ळें म्हणून कित्या खातीर आयचो विषय सारकेतन आयचो विषय एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट या विषयाचं जर तुमका किती विचारूंक जाय जाल्यार नुजरत विचारा आणि इतर विषय विचारूंक जाय जाल्यार हे प्रेस कॉन्फरन्स सोपल्या उपरांत हांव सगळ्या प्रश्नांची उत्तरां दिता स्टेट गव्हर्नमेंट परत सांगता की आय आय टी हाडटा आनी अनएम्प्लॉयमेंट सोडटा पळय आय आय टी हाडटा आनी आय आय टी आनी कितें आय पी बी सांगले ते भूत ही तेंची भुतां आसा ही सगळीं भुतां हांवें आंकडे सांगले न्हू आय पी बी तेंच्यांनी हाडले कितले जमीन कितकी दिली फायदो कितको जालो जॉब कितके मेळ्ळे आनी निमणे तांकां आमचे कडेन आंकडो ना ते तो आंकडो पयली दिवंक जाय न्हू आय पी बी हाडल्या उपरांत तेंच्यांनी आमची जमीन कितली दिली आनी आमकां जॉब कितके मेळ्ळे तेंच्यांनी आय पी बी म्हणजे मेन आमच्या तरणाट्यांक जॉब दिता अशें सांगलेले ते तेंचे जावंक ना आयुष हॉस्पिटल हाडले आनी मोपा येयलो ते बाबडे लोक आता तेंची जमीन गेल्या ते जमनीचे पयशे सारके दिवंक ना थंय मोपा आमच्या लोकलांक कितले जॉब दिल्या तेंचे कडेन आंकडोय ना आंकडो सांगी ना ते वचपाल्या सो हे सगळे जुमला आनी गोंयच्या आहा ते यमला पगला आय आय टी जॉब दिवपा खातीर हाडटा हो क्लेम म्हाका दिसना सारको आसा कित्याक आय आय टी भूषण आसता प्रत्येक स्टेटीन एक आसप एक कॉलेज क्रिएशन सेंटर आनी तातूंत आतां हांवें जशें म्हटलें की आय आय टी ऑल ओव्हर इंडियान सद्या इतक्यो वेकन्सी आसात आमच्या गोवा आय आय टीनी तशेंच आसा
सो आणि तातून क्वालिफाईड स्टाफ जे त्यांचे वेगवेगळे जो डिसिप्लिन्स असतात तातून गोव्यातल्यान एक टीचर थोडे आताच्या पोटार मेजपा सारखे टीचर आहेत आय आय टी शिकयतात पण जॉबाच्या दृष्टीन हो व्हडलो नंबर ना लो लेवल जॉबूय जर कमी असतं आणि परत खूप सिलेक्शन हे सगळे असतं ते लोकलांचे सुद्धा सिलेक्शन जातले काय डाऊट असा की आता जो एक्सपिरियन्स असा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आली गोवा शिपयार्डात फाटी रिक्रुटमेंट झाली ऑलमोस्ट सगळे झाले हंगा झाली रिक्रुटमेंट पण त्यांनी शेवटी बाहेर उडवले ना परत नॅशनल लेवलचे करता शिपात भाऊन या सगळ्या प्रश्नाचे आन्सर दिवप जाय की हे जो पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असा गोवा शिपयार्डा सारखी आली वर्षा कितले जणांना त्यांनी जॉब दिले आणि लागलेले सुद्धा जॉब म्हणजे ऑलमोस्ट सिलेक्ट झाले असे कॅन्डिडेट आम्ही जाणार त्यांना सुद्धा ऑफर लेटर देऊन आणि ते जॉब कॅन्सल केले हे त्यांनी सांगचे. थँक्यू.